नमस्कार पब्लिक, तर मी आर्यमीन पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। तर आत्ता फक्त भीम जयंतीला, आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला फक्त 6 मिनटं राहिलेली आहेत आणि आता आमची सगळी तयारी पण झालेली आहे। फटाके बिटाके फक्त ग्राउंडमध्ये लावलेले, आता फक्त 12 वाजूची फक्त टायमिंग आहे। आता 12 वाजले तर लगेच आपण फटाके बिटाके सगळं फोडू आणि लगेच हे बघा ॲक्टर बघा नकल करतोय माझी। आता 12 वाजले आपण डायरेक्ट फटाके बिटाके फोडू आणि आपल्या सोसायटीत पण फोडायचे आहे फटाके। त्यासाठी आता टायमिंगची फक्त वाट बघायची। आता आपण जाऊया, इकडे सगळे मित्र सगळे जमलेले। आता फक्त 12 वाजले डायरेक्ट, मग तिकडे 12 वाजले तर कंटिन्यू करतो। चला चला मित्रांनो, 12 वाजलेले सगळ्यांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आता बघा फुल शॉट लावलेले मस्तपैकी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला मंडळी, आता अजून लावायचे। चले चला, आता एवन झाडाची बिल्डिंग लाव 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 ए लायटर दे ना, फुल मोठी कर। लाइटर लाइटर वाला कोने बंद कर, वापस चलो। एक
बिंबलो शिवम फुटतोय, त्यानंतर मग वापस कामं करायचे, तर मग आपण भेटूया मधी मधी लवकरच. हा मग काय लावायचं आहे तुला पटकना. चला इकडे सगळे आहे मंडळी जमलेली. चला आता आपण भेटूया लवकरच, शिवम फोडू, अस्ती विस्ती करू, सगळ्या करू. चला मधी मधी गाड्या येत आहे. तुमच्या ब्लॉगरला एक बॉम्ब पेटत नाही. अरे लाईटर कसा आदर कच्च बसते चला. तर मित्रांनो आता बघितलंय तुम्ही सगळ्यांनी की फटाके बिटाके सगळे फोडून बिडून झालेले आहे. आता हा रक्षक भाई बघा कसं बघतोय. भाई आमची जयंती हार्ड टाइम हार्ड होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. नवी मुंबई असं कुठेही असू ते हार्ड करणार नाही करणार आम्ही. दादा आम्ही चाललोय ग्राउंड मध्ये. सबस्क्राईब करा. हा सांगा जरा तुमच्या चॅनलचं नाव. रक्षक दिवे म्हणून माझं चॅनल आहे, ते लई सबस्क्राईब करा. तर लवकर जावा आणि सबस्क्राईब करा आपल्या भावाला आणि सपोर्ट द्या. तर आता आपण चाललेलो आहे ग्राउंडमध्ये झेंडे आणायचे. आता आपल्या लाईनीला झेंडे लावायचे. मग आता जे काम झाल्यावर मग घरी जाऊया, मस्तपैकी झोपू. उद्या सकाळी कार्यक्रम आहे, तिकडे येऊया. मग आता हा व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग 14 तारखेचा ते डायरेक्ट जॉईंटच होणार आहे. काय पाठवण पाठवून सेंड होणार आहे तो कंबाईनमध्येच होणार. काय पाठवण पाठवू काय होणार नाही, एकत्रच असणार तो ब्लॉग. मोठा असणार थोडा, बघा तरी. तर कृपया करून पुरा बघा, वेळ स्किप नका करू प्लीज. जयंती आमची काय काय मजा होती ते तुम्ही बघा. आता जाऊया ग्राउंड मधून झेंडे आणि लाईक अँड कमेंट जास्त करा फक्त. हा आपल्या भावाचं ऐका का. लाईक अँड कमेंट जास्त करा आणि सबस्क्राईबर पण वाढवा जरा. हो द्या आमचं चॅनल मॉनिटाईज. बाकी सगळ्यांना करता, आपल्याला करा जरा. बघा आपला भाऊ लय बोललेला आहे, तर प्लीज भावासाठी करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब. आता जाऊया आपल्या इकडं मंडपात. आलोय तर जाऊया हे सगळं झेंडे बिंडे घेऊया. चला तर मित्रांनो आता घेतले झेंडे घेतले, आता जाऊया आपल्या इकडं झेंडे बांधू. कारण का आपल्याकडचा पट्टा बाकी होता, कारण इकडचे सगळे लावलेले. आता जाऊया आपल्या इकडं सगळे जे बसले तिकडं बाकीचे लोक, तिकडं त्यांना काम दिले तसं कापायचं. आणि या तिकडं आम्ही झेंड्याची व्यवस्था करत होतो. मग आता आपण जाऊया. आणि या समोर हा कुत्रा लय डेंजर पैकी बघतोय आम्हाला. भया काय बोलतो हा कुत्रा काय करणार तिने बघू. आता तिने काय केलं वाटत तर नाही काय करणार आहे. तर दिसतो कसा आहे खुपकार दिसतो एकदम. भयाची रिॲक्शन बघा खुपकार बोला तो. शांतपैकी बसलेला आहे तो. मी अशी ब्लॉगिंग केली ना तर भुकणार तो 100%. मग आता त्याला थांबतो. दाखव त्याला दाखव दोस्त. हे बघा इकडे हे बघा जातो डायरेक्ट आपल्या इकडं भेटतो तुम्हाला गेटच्या इकडं. चला जा. रोहन भालेराव लय कष्ट घेतोय. कष्ट म्हणजे माझं एक काम आता मला वाटतं इन फ्युचरच करू. हां बघा याला बोलतोय बिझनेसच्या आत्तापासून आयडिया केली त्यांनी. हां इकडं आता सगळे पोरं लावत आहे इकडून ते डायरेक्ट तिथपर्यंत झेंडे लावून टाकायचे आपल्याला. तेव्हा बॅनर बिनरची सगळी सोय चालू आहे. सगळीकडे लागते बॅनर हा विषय नाही. आता सगळे लावत आहे इकडं पण पटकन पटकन भैया बघा. आता मी पण जरा ह्यांना हेल्प करतो. मग आपण भेटूया डायरेक्ट नंतर, कारण का आपल्याला स्टोरेज वाचवायचं आहे उद्यासाठी पण म्हणून.
आपला मोबाईल तसा झेपत नाही, हे की नाही? चला आपण भेटूया डायरेक्ट द नेक्स्ट डे. चला तर मित्रांनो, आता झाले 7 वाजले संध्याकाळचे आणि आता आपण चाललोय रॅलीमध्ये. तर रॅलीमध्ये अजून जायला वेळ आहे, म्हणजे आता तिकडे सेटअप लागलेलं आहे. आता फक्त भूषणची आणि भयाची वेट बघतोय, वाट बघतो आता आम्ही. आणि शेषानिमित्त आलेलो आहे लवकर, जे लोक गाडले टाइमपास करून येत आहे. तर आता आपण जाऊया रॅलीच्या इकडं. आणि पथक पण चालू आहे इकडे, आणि हे लोक उचित करत आहे. मग तुम्हाला पथक कसं दाखवतं काय माहिती मला समजत नाही. आता बघा तिकडं कोणाची व्हिडिओ असेल तर मी घेईन, त्यांनी काढलेली असेल तर. आता आपण जाऊया डायरेक्ट तिकडं भेटू. आणि बाकी सगळं सोडा, ड्रेसिंगची अशी बघा फुल चांगली आहे. तुम्हाला नंतर दाखवतो फुल अँगल घेऊन भैया आलं, कारण तो कॅमेरामॅन चांगला आहे म्हणून. आता जाऊया आपण डायरेक्ट तिकडं, तुम्हाला तिकडं भेटू. चला आली झाली रॅली, चालू झाली आहे. आणि स्वतः सगळे फटाके घेऊन चाललो आता आम्ही. जाऊया डायरेक्ट, फटाके ठेवूया जरा एका साईडला, गाडीवर ठेवू, मग तेव्हा भेटतो तुम्हाला. लाव पटकन, टाइमपास नको करू रे.
अरे अभी तक कुछ पहचान रहे हमको देंगे कुर्बानी मुझे दुनिया कहे पागल। अरे मेरे भीम के तुम्हारा हाथ ऊपर मैं भी भीम जी के चरणों में मुझे किसी की नहीं परवा कोई जाए महलों में कुटिया मेरी भली है यही मेरा है करुणा कमल मैं भी Yeah.
पन्नास मिनिटात आपल्याकडे सेकंड आतमध्ये येऊन नाचायचे बाबांनो. पब्लिक आवाज येते म्हणा चार बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धांच छत्रपती शिवाजी महाराज की उडी मारची. वन टू थ्री लेट्स गो. नमस्कार पब्लिक, आता सगळं झालेलं आहे आपलं. आज 14 एप्रिलची रॅली बिली सगळं संपले, सगळे थकलेले आम्ही तिघंच बसलेले. तर पंकजला सोडायला श्रेयस गेलेला आहे आणि मच्छर जाम आहे इकडं आणि पंकजचा पाय तुटलेला आहे नाचता नाचता, हे की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं भूषणचा शूज बघा. आता सगळे थकले, आता आपण ब्लॉग एंड करू. तर प्लीज पब्लिक, तुम्हाला कसा वाटलेला आहे ब्लॉग आणि ब्लॉग आपला पब्लिक, आता तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका.